नमस्कार, सार्वमत बुलेटिन मध्ये आपले स्वागत. आज 13 जून 2020 सकाळचे 7 झालेत. आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. मुळा भंडारदरा व गंगापूर धरणाच्या पाणलोटात पाऊस आहे. 24 तासात भंडारदरा धरणात नव्याने 71 दशलक्ष घनफूट तर निळवंडेत 82 दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली. मुळा पाणलोटातील हरिश्चंद्रगड आंबित परिसरातही पावसाची हजेरी होती. गंगापूर धरण परिसरात 103 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. नाशिक शहर व परिसरात जोरदार पाऊस झाल्याने नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यात पाण्याची आवक होती. शुक्ररात्री बंधाऱ्यातून 1614 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. दारणा धरण परिसरात रिमझिम पाऊस होता. शुक्रवारी जिल्ह्यात 12 कोरोनाबाधित आढळून आले. संगमनेर तालुक्यातील 8, राहता तालुक्यातील 2 तर नगर शहरातील 2 यात समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 249 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 2 आठवड्यात झपाट्याने वाढली. 31 मे रोजी जिल्ह्यात 147 कोरोनाबाधित होते. 12 जून पर्यंत यात 102 जणांची भर पडली. शुक्रवारी 19 रुग्णांनी कोरोनावर मात केली. यामध्ये नगरचे 8, शेवगावचे 4, संगमनेरचे 3, पारनेरचे 2, राहता आणि पाथर्डी येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. यात 1 70 वर्षीय आजीबाई आणि 13 महिन्यांची चिमुकली आहे. 1186 कोरोनामुक्त झाले असून सध्या 52 सक्रिय रुग्ण आहेत. शुक्रवारी 8 कोरोनाबाधित सापडल्याने संगमनेर तालुक्यातील बाधितांची संख्या 81 पोहोचली आहे. सध्या तालुक्यात 30 सक्रिय रुग्ण आहेत. कोरोनाबाधित कुटुंबातील एका 4 महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला. या बाळाचा अहवाल निगेटिव्ह होता. राहता शहरात आणखी 2 कोरोनाबाधित सापडल्याने बाधितांची संख्या 6 पोहोचली. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 12 जणांचे विलगीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती राहता ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गोकुळ घोगरे यांनी दिली. राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचारी व आरोग्य सेवा कर्मचारी संघटना समन्वय समितीने 11 जून पासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. अधिक माहिती देत आहेत ज्ञानेश दुधाडे. कोरोना संसर्गामुळे राज्यात आरोग्यविषयक आणीबाणी परिस्थिती निर्माण होण्याचा धोका असताना राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचारी व आरोग्य सेवा कर्मचारी संघटना समन्वय समितीने 11 जून पासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा आज 3रा दिवस असून आंदोलनात राज्यातील 19,000 तर नगर जिल्ह्यातील 750 NRHM कर्मचारी सहभागी झाले आहेत. राज्य सरकारने 15 वर्षापासून कार्यरत असणाऱ्या या कंत्राटी कर्मचाऱ्यांना डावलून 9,000 ते 17,000 कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती समितीचे मुख्य समन्वयक किरण शिंदे यांनी दिली. 21 जून रोजी सकाळी 10:01 दुपारी 1:38 कंकणाकृती सूर्यग्रहण आहे. या काळात शिर्डी येथील श्री साईबाबा समाधी मंदिराच्या दैनंदिन कार्यक्रमात बदल करण्यात आला आहे. सकाळी 10:05 समाधी मंदिरात मंत्रोच्चार सुरू होईल. दुपारी 1:35 मंत्रोच्चार संपल्यानंतर श्रींचे मंगल स्नान व आरती होईल, अशी माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथे ओढ्यातील पाण्यावर धामण जातीचे 25 ते 30 मृत सर्प तरंगांना आढळून आले. अधिक माहिती देत आहेत अशोक गाडेकर. श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील महादेव देवस्थान परिसरात असलेल्या पाणत क्षेत्रातील ओढ्यात धामण जातीचे 25 ते 30 मृत सर्प पाण्यावर तरंगताना आढळून आले. अज्ञात व्यक्तीने मासे पकडण्यासाठी लावलेल्या जाळ्यात अडकल्याने या सर्पांचा मृत्यू झाला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. या ठिकाणी जाळे लावणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा पोलीस प्रशासनाकडून शोध सुरू आहे. या होत्या ठळक घडामोडी. सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत .com ला. नमस्कार.